नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट टू घेतोय, म्हणजे दहावीचा मॅथ टू हा पार्ट आपण सुरू केलेला आहे. त्याचं प्रकरण दोन आपण बघतोय. पायथागोरसची प्रमेय नाव आहे त्याचं, पायथागोरस थेरम. त्याचा प्रॉब्लेम सेट टू आपण बघतोय, म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन बघतोय. त्याच्यामध्ये एकूण 18 प्रश्न आहे. त्या 18 प्रश्नापैकी पहिल्या 10 प्रश्नासाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता. आता आपण 11 ते 18 या गणितासाठी दुसरा व्हिडिओ बनवतो आहे आणि मग आपला प्रश्नसंच संपणार आहे, प्रॉब्लेम सेट संपणार आहे. तर आता आपण 11वं गणित बघूया. काय आहे 11वं गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा की ही एक आकृती आहे, त्रिकोण बीएसी. याच्यामध्ये हा जो एक कोण आहे तो 90 आहे, ही एक गोष्ट माहिती आपल्याला. साहजिकच हे 90 कोण म्हटल्यावर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार, म्हणजे वापरणार. दुसरी गोष्ट, बीएल आणि सीएम मध्यम आहे. ही जी बीएल दिसते का तुम्हाला, ही एक मध्यम आहे बघा. आणि ही जी सीएम दिसते का तुम्हाला, ही सीएम दिसते का, ही पण एक मध्यम आहे. या दोन मध्यकेचा वापर करा, हा काटकोनचा वापर करा आणि हे सिद्ध करून दाखवा. आता कुठल्याही गणिताची सिद्धता जर तुम्हाला यावी असं वाटत असेल तर आपण मनाने डोकं लावण्याचा प्रयत्न केला तर छानच गोष्ट आहे म्हणा, पण शक्यतो आपल्याला तिच्या स्टेप्स लक्षात ठेवता आल्या, जर कोणत्या पद्धतीने आपल्याला ते गणित सिद्ध करायचं हे लक्षात ठेवता आलं तर गणित तुम्हाला एकदम छान जमेल. तर हे गणित तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहात, कसं सिद्ध करायचं, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ह्या मध्यकांचा वापर करा. रेख बीएल व रेख सीएम या मध्यला आहे, सीएम ह्या मध्यला आहे. ओके, म्हणजे सेगमेंट बीएल अँड सेगमेंट सीएम आर मीडियन्स. मीडियन्सचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. मीडियन्स म्हटलं की खरं तर अपूर्णियाचं प्रमेय पण वापरू शकतो आपण, पण इथे आपल्याला अपूर्णियाचं प्रमेय वापरायचं नाहीये. तर मग काय करायचंय, ही बीएल जर मीडियन असेल तर तुम्हाला माहिती आहे की हा मध्यबिंदू असतो आणि हा मध्यबिंदू, याचा अर्थ याचा हा पार्ट आणि हा पार्ट कसा आहे सारखा. तर आपल्याला नेमकं काय करायचंय, आपल्या सिद्धतेमध्ये तुम्ही जर बघितलं ना नाव, तर सिद्धतेमध्ये नाव आपल्याला बीएल पाहिजे. काय नाव पाहिजे, बीएल. ओके, बीएल तर येणार आहे. तर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा हे जे एएल नाव दिसतंय तुम्हाला, एएल, हे एएल आणि सीएल तर सारखं आहे, पण हे जे एएल आहे ना ते पूर्ण एसीच्या कसं आहे अर्ध, म्हणून एएल बरोबर एसी भागिले 2 घ्या, म्हणजे एएल एसीच्या अर्धा आहे. आणि त्याचबरोबर इकडच्या साईडला सुद्धा, इकडच्या साईडला सुद्धा हे जे एएम दिसते का तुम्हाला, एएम, ते कुणाच्या अर्ध घ्या, एबीच्या, कारण त्या मध्यकाचा तोच अर्ध आहे. लक्षात येत तुम्ही परत एकदा, याला समीकरण नंबर 1 म्हणून ठेवतो मी. काय केलंय आपण, की ही मध्यक आहे म्हणजे हा मध्यबिंदू आहे, हा मध्यबिंदू म्हणजे हा एएल तुकडा सीएल तुकडा सारखा आहे, म्हणजेच हा एएल तुकडा पूर्ण एसीच्या कसा आहे अर्धा. पण मी सीएल एसीच्या अर्ध का नाही घेतलेले हे तुम्ही समजून घ्या, कारण एएल का घेतलेले, कारण जेव्हा हा काटकोन त्रिकोण वापरून आपण तेव्हा आपल्याला एएल वापरता येईल म्हणून एएल घेतलेले आपण, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला ही मध्यला दिलेली आहे म्हणून परत हा बीएम तुकडा आणि एएम तुकडा कसा आहे सारखा, बीएम तुकडा आणि एएम तुकडा सारखं तर आहेच, त्याचबरोबर बीएम आणि एएम पूर्ण एबीच्या कसं आहे अर्धा, पण आपल्याला एएम लागणार आहे कारण आपण हा छोटा काटकोन त्रिकोण वापरणार आहोत, म्हणून एएम सुद्धा एबीच्या अर्धा घ्या, त्याला समीकरण 1 म्हणा. नंतर तुम्ही इथं बीसी बघताय बघा, म्हणून मोठा काटकोन त्रिकोण पण वापरून घ्या, काटकोन त्रिकोण बीएसी मध्ये, काटकोन त्रिकोण बीएसी मध्ये, काटकोन त्रिकोण बीएसी मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल बीएसी बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर, हा पायथागोरसचा प्रमेय आहे. पायथागोरस थेरम, याला इक्वेशन नंबर 2 द्या. काय केलं बघा आपण, काय म्हणजे काय अगोदरपासून आपण काय करून ठेवलंय, बीएल मध्यका सांगितली आणि एएल तुकडा एसीच्या अर्धा करून घेतला, सीएम मध्यका सांगितली आणि एएम तुकडा एबीच्या अर्धा करून घेतला, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, कारण हे आपल्याला पुढे लागणार आहे. आणि नंतर हे बीसी स्क्वेअर बरोबर, म्हणजे ह्या काटकोन त्रिकोणामध्ये ह्या बीसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग प्लस एसीचा वर्ग, असा पायथागोरसचा प्रमेय वापरून इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता आपल्याला फक्त काय करायचंय, बीएलचा स्क्वेअर आणण्यासाठी हा काटकोन त्रिकोण वापरायचा आहे. बीएल दिसते तुम्हाला, मग इथं असा पायथागोरसचा प्रमेय वापरता येईल बघा तुम्हाला, बीएएल डायरेक्ट. काय, काटकोन त्रिकोण बीएएल मध्ये, काटकोन त्रिकोण बीएएल मध्ये काय दिसतं तुम्हाला, बीएएल मध्ये बीएएल दिसते तुम्हाला, तर याच्यात हा बीएलचा वर्ग, बीएलचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग प्लस एएलचा वर्ग, राईट ना, पायथागोरसचे प्रमेय.
कसं वापरला हा पाय ठाकूरचा प्रमेय बघा तुम्ही. मी त्रिकोण दाखवतो तुम्हाला बीएल का पाहिजे मला, कारण सिद्धतेमध्ये मला बीएल स्क्वेअर दिसतंय म्हणून मी बीएलचा काटकोन त्रिकोण घेणार आहे. हा बीएल दिसतोय का हा तुम्हाला 89 चा दिसतोय, म्हणजे बीएल काय झाला कर्ण आणि दोन बाजू काय राहणार मग, एक राहणार एल आणि एक राहणार ई, राईट ना. मग बीएलचा वर्ग जशाच तसा एबी जशाच तसा आणि हे एल जे दिसतंय ना त्यासाठीच आपण एल एसी चा अर्ध पकडून ठेवलेलं होतं. म्हणून आता एल काढून घेतो एसी अपॉन काय करू आपण टू आणि कारण देऊ टाकलं असतं समीकरण एक वर. समीकरण एक वर म्हणजे फ्रॉम इक्वेशन वन. लक्षात ठेवा स्टेप कशा याच्या, मोठी मोठी गणित आहे, थोडे व्यवस्थित लक्षात घेतले तर तुमचं जमून जाईल. ओके आता बीएल स्क्वेअर जशाच तसा एबी स्क्वेअर जशाच तसा ह्या एसीचा वर्ग आणि दोनचा वर्ग किती चार. आता तुम्हाला माहिती इक्वेशनचं रूप जर छेदस्थानी जर एखादा कुठलाही अंक आला ना तर त्यानेच सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं म्हणजे तो अंक आपोआप काय होतो कट होतो. जसं इथे डिनॉमिनेटर प्लेसला कोण आलेला आहे फोर, म्हणून आपण म्हणायचं मल्टिप्लाईंग बाय फोर. मल्टिप्लाईंग बाय फोर म्हणजे चारने गुण, चारने गुणा सगळ्या इक्वेशनला. आता तुम्ही या इक्वेशनला सगळ्यांना चारने गुणायचं, याला चारने गुणलं चार बीएलचा वर्ग, याला चारने गुणलं चार एबीचा वर्ग, याला चारने गुणलं चार एसीचा वर्ग. खालचा पण चार आहे मग हा चार चार काय होतो कट, म्हणजे चार बीएलचा वर्ग बरोबर चार एबीचा वर्ग प्लस एसीचा वर्ग असं एक इक्वेशन मिळालं. इक्वेशन नंबर तीन म्हणजे ह्या बीएलच्या वर्गाची किंमत आपल्याला मिळाली आताची. अगदी सिमिलरली सीएम ची काढायची, तर सीएम जर तुम्ही बघितलं तर हा सीएम आहे बघा, तुम्हाला दिसतोय का हा सीएम जर तुम्हाला वापरायचा असेल तर हा काटकोन त्रिकोण वापरावा लागेल. तुम्हाला दिसला मी फिरवलाय हा बोर्ड दिसतोय तुम्हाला सीएम ए, राईट, म्हणून तो काटकोन त्रिकोण वापरा. म्हणून इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल सीएएम, कधी कधी मी मराठीत लिहितोय कधी कधी इंग्लिश मध्ये लिहितोय, तुम्ही इकडचं तिकडे तिकडचं इकडे बघायला शिका. तर सीएएम मध्ये तुम्ही जर बघितलं तर सीएम काय आहे कर्ण, म्हणून सीएम स्क्वेअर बरोबर एएम स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. एसी स्क्वेअर प्लस एएम स्क्वेअर हा पण एक पायथागोरसचा काय आहे प्रमेय, राईट ना. आता याच्यात पण काय करणार आपण हे एएम काढून टाकणार आणि एबी छेद दोन पाहणार, म्हणजे सीएमचा वर्ग जशाच तसा एसीचा वर्ग जशाच तसा एएमच्या ऐवजी एबी छेद दोन भरा त्याचा पण स्क्वेअर करा. परत सीएमचा वर्ग जशाच तसा एसीचा वर्ग जशाच तसा एबीचा वर्ग दोनचा वर्ग चार, परत चारने गुणू म्हणा, चारने जर त्याला आपण गुणलं तर मग चार इथे येणार सगळीकडे, चार सीएमचा वर्ग बरोबर चार एसीचा वर्ग प्लस चार एबीचा वर्ग आणि त्याला भागिले किती आहे चार, तर हे चार चार काय होतात कट, म्हणजे चार सीएमचा वर्ग बरोबर चार एसीचा वर्ग प्लस एबीचा वर्ग. हे इक्वेशन नंबर किती तुमचं चार. ओके तसं इक्वेशन तीन आणि चार तुम्ही बघितलेलं असेल, हे तुमचं इक्वेशन तीन बनलेलं आहे आणि हे इक्वेशन तुमचं चार बनलेलं आहे. या इक्वेशन तीन मध्ये तुमच्याकडे चार बीएलचा वर्ग आलेला आहे, इथं चार सीएमचा वर्ग आलेला आहे. हे बघा हे चार बीएलचा वर्ग चार सीएमचा वर्गच आहे. आता आपल्याला दोघांची काय करायची फक्त ऍडिशन, म्हणून तुम्ही आता लिहा बाय इक्वेशन थ्री प्लस फोर. थ्री प्लस फोर समीकरण तीन व चारची बेरीज करू, कशी करणार बेरीज, लेफ्ट साईड ला लेफ्ट साईडची बेरीज आणि राईट साईड ला राईट साईड ची बेरीज. लेफ्ट साईड ला कोणी येते चार बीएलचा वर्ग, म्हणून चार बीएलचा वर्ग घ्या आणि इकडं चार सीएमचा वर्ग, म्हणून चार सीएमचा वर्ग झाली इकडची ऍडिशन. आणि पलीकडे इथे चार एबीचा वर्ग आहे आणि एसीचा वर्ग, म्हणून चार एबीचा वर्ग एसीचा वर्ग आणि इकडे चार एसीचा वर्ग प्लस एबीचा वर्ग, चार एसी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर, राईट. मग हे चार चार काय करायचं आता कॉमन, मग इथे उरतं बीएल स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर आणि इकडे जर बघितलं तर चार एबी आणि तू एक एबी किती एबी बनेल पाच एबी स्क्वेअर आणि हा एसी आणि तू चार एसी किती बनेल पाच एसी स्क्वेअर. मग इकडे सुद्धा हा पास काय काढायचा कॉमन, मग उरेल एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर, राईट ना. हा कॉमन काढलाय बघा, हा पास काय काढलाय कॉमन, मग पाच कट एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. परत तुम्ही आकृतीत जर इक्वेशन टू बघितलं तर बीसी स्क्वेअर ची किंमत आहे बघा एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर, म्हणून हे एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर काढा आणि त्याच्याऐवजी काय बघा बीसी स्क्वेअर, कारण द्या फ्रॉम इक्वेशन टू. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर इकडची साईड इकडेच लिहिता येईल आपल्याला, चार बीएमचा वर्ग प्लस सीएमचा वर्ग बरोबर पाच बीसीचा वर्ग आलेला आहे. परत एक फ्रेश बोल लिहा, चार बीएलचा वर्ग प्लस सीएमचा वर्ग बरोबर पाच बीसीचा वर्ग, हे तुमचं काय झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे. एकदम सोपं गणित,
जर व्यवस्थित सिस्टमॅटिक लक्षात घेतलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की याला नेमकं आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं. ओके, तर तुम्ही बघा हे गणित व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्ही परत एकदा लागला असेल तर तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो तुम्ही काय करायचं. बीएल मध्यगा बनायची आणि हा एएल तुकडा एसी चार ला करायचा, सीएम मध्यगा बनायची एएम तुकडा एबी चार ला करायचा, नंतर मोठा काटकोन त्रिकोण वापरायचा आणि हा बीसीचा वर्ग आणि एबीचा वर्ग प्लस एसीचा वर्ग सारखं करून ठेवायचा. या दोन इक्वेशन बनवल्या की मग सरळ सरळ आपण इकडे उत्तरात बघा बीएल पाहिजे ना बीएल पाहिजे म्हणून हा उभा काटकोन त्रिकोण वापरा आणि याच्यात पायथा वर्गचं प्रमेय वापरून घ्या. बीएलचा वर्ग बरोबर एएबी एबीचा वर्ग प्लस एएलचा वर्ग, एएलची किंमत भरून द्यायची, वर्ग करायचा, चार ने गुणायचं, एक इक्वेशन मिळायचं. तसंच सिमिलरली तुम्ही सीएमचं इक्वेशन मिळवायचं आणि दोघांची काय करायची फक्त बेरीज. ऑटोमॅटिकली तुमचं गणित प्रूव्ह होईल. मोठं गणित आहे, परीक्षेला विचारलं जाण्याचा चान्स आहे, तर चांगलं जमलं पाहिजे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12, प्रश्न लक्षात घ्या, प्रश्न वाचा तुम्ही. बघा प्रश्न 12 बघा तुम्ही, मी वाचतोय प्रश्न, मी परत एकदा मराठीतच लिहिलेले आहेत प्रश्न. इंग्लिश मीडियमच्या मुलांना किंवा सेमी इंग्लिशच्या मुलांना माझी विनंती आहे की त्यांनी अभ्यासाला बसताना टेक्स्ट बुक घेऊन बसायचा. ओके, मी समजावून सांगणार इंग्लिश मध्ये सुद्धा. बघा, एका समांतरभूत चौकोनाच्या, एक समांतरभूत चौकोनाचं गणित आहे, एक पॅरेललोग्रामचं गणित आहे, म्हणून एक पॅरेललोग्राम काढून घेऊया आपण. हा पॅरेललोग्राम आहे समजा आपल्याकडे. समजा सपोज क्वाड्रिलेटरल एबीसीडी, चौकोन एबीसीडी हा समांतरभूत चौकोन आहे. क्वाड्रिलेटरल एबीसीडी दिसत आहे ही एक गोष्ट आपण करून घेऊ. त्यांनी सांगितलं आपल्याला तो पॅरेललोग्राम आहे, आपण पॅरेललोग्राम काढून घेतला. पॅरेललोग्राम म्हणजे समोरच्या समोरच्या साईड सारख्या असतात आणि पॅरेलल पण असतात. ओके, हा पॅरेललोग्राम आहे. ओके, आता दुसरी गोष्ट काय म्हणतात, लगतच्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज 130 आहे. लगतच्या कोणत्या पण घ्या, एबीला लगतची कोण असते बीसी, एबीला लगतची कोण असते एडी. लगतच्या म्हणजे बाजू बाजूच्या, समोर समोरच्या नाही. म्हणून एक बाजू आपण एबी घेणार आहोत तर एक एडी घेणार आहोत. म्हणून लगतच्या बाजूची बेरीज म्हणजे एबीच्या वर्गाची आणि एडीच्या वर्गाची बेरीज किती, 130. ही एक गोष्ट माहिती आपल्याला. दुसरी गोष्ट, त्याच्या एका कर्णाची लांबी 14 आहे. दोन कर्ण असतात कोणत्याही चौकोनाला, दोन कर्ण असतात पण एक कर्ण किती दिलेला आपल्याला त्यांनी 14. समजा हा बीडी कर्ण आपण काय घेऊया, 14. कर्ण बीडी म्हणजेच डायगोनल बीडी इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ही एक गोष्ट माहिती आपल्याला. एक कर्ण 14 आहे, तर दुसरा कर्ण काढायचा आहे. दुसरा कर्ण कोणता आहे त्याचा, एसी. हा कर्ण आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. कर्ण एसी बरोबर किती, डायगोनल एसी इज इक्वल टू 1. डायगोनल एसी तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे. कर्ण एसी तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं. काय लॉजिक वापरणार आपण आता, कर्ण एसी काढायचं आहे आपल्याला. हे गणित काही टूप्रूफ नाहीये पण तरी हे गणित तुम्ही नीट समजून घ्या. एकच प्रॉपर्टी फक्त तुम्हाला कामा येणार. आता तुम्हाला माहिती या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आहे, 130, आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती की हा पूर्ण कर्ण किती आहे, 14. पण तुम्हाला समांतरभूत चौकोनाची एक प्रॉपर्टी माहिती असेल सगळ्यांना. समांतरभूत चौकोनाची एक प्रॉपर्टी की त्याचे जे डायगोनल्स असतात ते एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात. त्याचे कर्ण एकमेकांना काय करतात, दुभागतात. कर्ण दुभागण्याचा जो गुणधर्म आहे ना तो चौकोनाच्या कुठल्याही प्रकारात लागू होतो. समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, आयत, चौरस, म्हणजे कर्णाचे दोन सारखे तुकडे होतात. ती प्रॉपर्टी आपण इथे वापरणार आहोत. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. डायगोनल्स ऑफ पॅरेललोग्राम बायसेक्ट्स ईच अदर. याचा अर्थ काय, या प्रॉपर्टीचा अर्थ काय आहे, चौकोनाची कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजे ऑटोमॅटिकली जिथे तुम्ही त्यांना दुभागला राहत तिथे हा बीओ तुकडा आणि डीओ तुकडा कसा बनणार, सारखा. आणि त्याचबरोबर हा एओ तुकडा आणि सीओ तुकडा पण कसा बनणार, सारखा, राईट ना. तर आपल्याला पूर्ण कर्ण बीडी 14 माहिती आहे म्हणून आपण हा बीओ बीडीच्या कसा घेणार आहात, अर्धा. बीओ बरोबर बीडीला भागिले किती घेणार आपण, 2, म्हणजे 14 भागिले 2
आणि 14 भागिले 2 म्हणजे किती 7 आता साहजिकच कर्ण दुभक्तक म्हणल्यावर हा ओ जो आहे तो बीटीचा काय असणार मध्य बिंदू आणि म्हणून हा एओ काय असणार मध्य ना हा त्रिकोण बघा तुम्ही आता हा बाजूचा त्रिकोण हा वरचा त्रिकोण बघा या त्रिकोणामध्ये तुम्ही जर बघितलं ना ही आकृती थोडीशी अशी फोल्ड केली तर तुम्हाला अपोलोन यांच्या प्रमाणाची आकृती दिसेल कारण हे दोन तुकडे सारखे याचा अर्थ हा मध्यबिंदू आहे हा मध्यबिंदू आहे म्हणजे ही काय आहे मध्य काय आहे म्हणून त्रिकोण बीएडी मध्ये इन ट्रायंगल बीएडी एओ इज अ मीडियन एओ मध्य काय त्यांनी सांगितलं नाही बरं का आपल्याला एओ मध्य काय हे त्यांनी सांगितलं नाही आपल्याला कळालं ते कारण कर्ण दुभागतात म्हणजे हे दोन तुकडे सारखे होतात आणि हे दोन तुकडे सारखे झाले म्हणजे हा मध्यबिंदू असतो आणि हा मध्यबिंदू असतो म्हणून हा समोरच्या बाजूतून पडलेला हा जो रेषाखंड असतो ना याला काय म्हणतात मध्यगा आणि जर ही मध्यगा असेल तर मग आपण याचं प्रमेय वापरा या मध्यगेची इकडची बाजू कोण एबी तिकडची बाजू कोण एडी प्लस मध्यगेचं नाव काय एओ त्याच्या वर्गाची काय वापरायची दुप्पट प्लस खालचा एक तुकडा बीओ किंवा डीओ आपण बीओ तुकडा अर्ध करून घेतलेले म्हणून बीओ वापरूयावेळेस अपूर्ण नियमचे प्रमेय माहिती असेल सगळ्यांना अपूर्ण नियमचे प्रमेय मेन पॉइंट आहे या धड्याचा अपूर्ण नियम थेरम चांगला वाचा तुम्ही नाव पुढ व्हॅल्यूज एबी स्क्वेअर आणि एडी स्क्वेअर ची ऍडिशन आपल्याला डायरेक्ट दिलेली त्यांनी 130 एओ आपल्याला माहित नाहीये बीओ आपण वर काढून ठेवलेले 7 आहे 130 जशास तसं हे जशास तसं 7चा वर्ग 49 येतो 49 आणि 98 म्हणतात मग प्लस 98 इकडे मायनस 98 होतात तिकडे 2 एओचा वर्ग राहतो वजा बाकी जर केली तुम्ही 10 आणि 2 आणि परत इथं 10चा फरक केला तर 13 आणि 10 गेले 3 होतात म्हणजे 2 एओचा वर्ग मग 32 भागिले जर 2 केलं तर एओचा वर्ग आणि मग 16 बरोबर एओचा वर्ग आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट जर तुम्ही केलं तर एओ बरोबर 4 एओ 4 आले याचा अर्थ हा अर्धा तुकडा किती आला 4 मग हा पूर्ण कर्ण एसी किती बनणार त्याचे डबल म्हणून कर्ण एसी बरोबर 2 गुणिले एओ मग 2 गुणिले 4 आणि बेचूक किती 8 देअरफोर डायगोनल एसी म्हणजे त्या चौकोनाच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती आहे 8 सेंटीमीटर म्हणून दुसऱ्या कर्णाची लांबी 8 सेमी आहे इंग्लिश लेंथ ऑफ सेकंड डायगोनल इज 8 सेमी नीट बघा एकदम सोपं गणित आहे तुम्हाला चांगलं समजून यायला पाहिजे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्याकडे की इथं आपल्याला अपोलोनियाचा प्रमेय वापरावा लागलेला आहे आता मी परत काही एक्सप्लेन करणार नाहीये कारण ते एकदम सोपं आहे तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल छान बघा छान प्रॅक्टिस करा तर आता आपण प्रश्न क्रमांक किंवा 13 चाललंय आपलं पुढे आपण जातोय बघा 13 प्रश्नात काय करायचं एकदम इझी बघा क्वेश्चन नंबर 30 ते काय बोलतोय आपल्याला डीबी इज इक्वल टू हे जे डीबी आहे हे डीबी डीबी इज इक्वल टू 3 सीडी म्हणजे ह्या सीडीच्या ते कसं आहे थ्राइस आहे सीडीच्या तिप्पट येते डीबी तर तुम्ही एवढं सिद्ध करा काहीच नाही दिलं फक्त एवढी एक लाईन दिली आणि हे प्रूव्ह करायचं त्याच्यामुळे प्रूव्ह करायचे गणित तर मी तर म्हणेल तुम्हाला की टेक्निक लक्षात घ्या कशा पद्धतीने प्रत्येक गणित प्रूव्ह होत आहे आणि होतंय काय माहिती का खरं तर याच्यामध्ये बेसिक पायथागोरसचं प्रमेय अपोलोनियसचं प्रमेय 30-90 प्रमेय वापरला जातोय मान्य आहे पण तरी सुद्धा प्रत्येक गणिताची एक वेगळीच टेक्निक आहे प्रूव्ह होण्याची त्याच्यामुळे तुम्ही नीट समजून घ्या नीट प्रॅक्टिस करा आणि एक गणित किमान 2 ते 3 वेळा जोपर्यंत तुम्ही घरी सोडवत नाही ना तोपर्यंत तुमचं ते क्लिअर होणार नाही हा बघा आता हे गणित तुम्हाला कसं सिद्ध करायचं पहिल्यांदा ह्या ओळीचा वापर करा डीबी बरोबर किती देत आहे आपल्याला ते 3 सीडी मान्य आहे हे त्याचे गिवन आहे हे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला आपण याचा वापर करणार आणि काय करणार आपण ही खालची पूर्ण बीसी बाजू काढून घेणार आपण बीसी बाजू पूर्ण बीसी ही बीसी बाजू दिसते का तुम्हाला ही पूर्ण जर बीसी जर तुम्ही बघितली तर त्याच्यात हे डीबी आणि सीडीची काय करायची तुम्हाला बेरीज म्हणजे हे डीबी प्लस सीडी यांची बेरीज करायची डीबी प्लस सीडी राईट बीसी आकृती करून तुम्हाला कळा मग डीबी किती तुमचं डीबी स्वतः 3 सीडी आहे म्हणून डीबीच्या ऐवजी 3 सीडी भरा ही डीबी काढून 3 सीडी भरा हे सीडी तसंच राहू द्या याचा अर्थ बीसी म्हणजे किती आलं तुमचं 4 सीडी हे तुम्ही माहिती करून घेतलंय की बीसी म्हणजे 4 सीडी आहे याला इक्वेशन नंबर 1
आता सरळ सरळ काय करा, एबी चा वर्ग पाहिजे, एसी चा वर्ग पाहिजे, एबी चा वर्ग येण्यासाठी हा काटकोन त्रिकोण वापरा, आणि एसी चा वर्ग येण्यासाठी तिकडचा काटकोन त्रिकोण वापरा वापरा, फक्त बाकी काहीच नाही. येथे काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये, काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये इन राइट अँगल ट्रायंगल एडीबी काय आहे, काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये हा उभा काटकोन त्रिकोण बघा इकडचा, त्याचा कर्ण कोणता येईल एबी, कारण 90 चा कोन डीए म्हणजे एबी कर्ण झाला, मग एबी चा वर्ग हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन एडी स्क्वेअर प्लस साइड टू बीडी स्क्वेअर किंवा डीबी स्क्वेअर, कारण काय पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम एबी चा वर्ग, त्याला इक्वेशन नंबर टू. ओके, नंबर तीन ला आता काय करा तुम्ही, पुढची स्टेप एसी चा स्क्वेअर पाहिजे तुम्हाला, इकडचा काटकोन त्रिकोण वापरा तुम्ही, हा इकडचा काटकोन त्रिकोण जर बघितलं तुम्ही तर याचा डी कोण 90 चा आहे, त्याला एडीसी म्हणा, काटकोन त्रिकोण एडीसी मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल एडीसी काय कर्ण कोणता आहे एडीसी मध्ये, एसी, मग त्या एसीचा वर्ग करा बरोबर, परत काय आहे एडी आणि सीडीच्या वर्गाची बेरीज, उभी बाजू एडी प्लस आडवी बाजू सी, याला पण म्हणतात पायथागोरसचे प्रमेय, याला इक्वेशन नंबर किती लिहू आपण, तीन. आता आपल्याला एक टेक्निक लक्षात ठेवा लागेल, आपण काय केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा हे डीसी म्हणजे चार सीडी करून घेतलं, इक्वेशन वन म्हटलो, इकडचा काटकोन त्रिकोण वापरला, पायथागोरसचं प्रमेय समीकरण दोन म्हटलो, इकडे काटकोन त्रिकोण घेतला, राईट अँगल ट्रायंगल घेतला, पायथागोरस थेरम युज केला आणि त्याला इक्वेशन नंबर थ्री म्हणलो, इक्वेशन टू थ्री. आता तुम्हाला एक टेक्निक लक्षात ठेवायची की ह्या दोन आणि तीनची काय करायची आहे वजाबाकी, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा लागेल तुम्हाला, बाय इक्वेशन टू मायनस थ्री, टू मायनस थ्री म्हणजे टू मधून थ्री मायनस करणार आहोत आपण, समीकरण दोन वजा तीन करू, म्हणजे आता हे इक्वेशन टू मधून हे तीन वजा करायचं, हे इक्वेशन टू मधून म्हणजे लेफ्ट साईडची वजा बाकी करा, लेफ्ट साईडला कोण आहे एबी स्क्वेअर, त्याच्यातून कोण सबट्रॅक्ट करायचे एसी स्क्वेअर इज इक्वल टू इकडच्या साईडला एबी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर आहे, आणि हे मायनस करायचंय बघा मायनस, म्हणून यांची चिन्ह काय होईल चेंज होतील दोघांचे पण, तर दोघं वजा होणार, हे पण प्लसचं मायनस होईल आणि ते पण प्लसचं मायनस होईल, बघा अशी वजाबाकी नीट समजून घ्या, ह्याच्यातून हे मायनस झालं म्हणून याचं चिन्ह मायनस आलं, आणि ह्या दोघांमधून हे दोघं मायनस झाले म्हणून या दोघांचे पण चिन्ह कसे आले मायनस झाले, मग हे एडी स्क्वेअर बिकम कॅन्सल, एबी स्क्वेअर मायनस एसी स्क्वेअर इज इक्वल टू डीबी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर असं आलं राईट. आता आपण लिहिलं याच्या पुढे काय, आणखी सिद्धतेमध्ये तर खूप काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत, आपल्याला ती सगळे नावं निघून डीसी आणायचे तिथे, म्हणून एक उदाहरण आणखी करायचं आहे तू लक्षात घ्या, काय येतो ही जी वर्गाची वर्ग माहिती नाही याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, कोणता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला, ए प्लस बी इन वन ब्रॅकेट अँड ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट, ओके या सूत्राचा उपयोग होणार आहे, म्हणजे हा ज्यांचा वर्गांची वजा बाकी असते ना त्यांच्यामध्ये एकदा प्लस आणि एकदा काय दिलं जातं मायनस चिन्ह, मग हा प्लस वर्ग आहे डीबीचा, हा प्लस वर्ग आहे सीडीचा, याच्यामध्ये एकदा प्लस चिन्ह द्या आणि एकदा मायनसचं चिन्ह द्या, हे कळतंय का बघा तुम्हाला, हे वर्गाच्या वजाबाकीतच करता येतं असं गरजेत करता येत असतं, सर इकडून पण करा ना, इकडून करायची गरज नाही कारण उत्तरासाठी एबी आणि एसी पाहिजे आपल्याला पण डीबी आणि सीडी नकोय आपल्याला, म्हणून ही जी वर्गाची वजाबाकी का हिला या सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे फॅक्टराइज केलेलं आहे, हा कुणाचा वर्ग आहे डीबीचा, हा कुणाचा वर्ग आहे सीडीचा, त्याच्यामध्ये एकदा प्लस आणि एकदा कशी चिन्ह द्यायचं माहिती, आता आकृती बघा डीबी प्लस सीडी हे डीबी आणि सीडी यांची बेरीज किती तर बीसी बनतं बघा बंद केले, डीबी प्लस सीडी म्हणजे कोण आहे बीसी राईट, आणि इकडे डीबी मायनस सीडी होणार नाही कारण डीबीतून सीडी वजा होणार नाहीये, पण आपल्याला माहितीये की हे जे डीबी ना हे डीबी, हे डीबी म्हणजे किती आहे तीन सीडी, म्हणून हे डीबीच्या ऐवजी आपण हे डीबी माप चेंज केलेले बघा, या डीबीच्या ऐवजी इथं किती लिहू आपण तीन सीडी मायनस सीडी, म्हणजे हे बीसी गुणिले तीन सीडीतून सीडी गेलं तर दोन सीडी होतं बघा होतं की तोपर्यंत अलीकडची साईड दशा स्पर्श ओके. आता आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल तर आपण बघा उत्तरामध्ये एबीच्या वर्गाला दोन पाहिजे त्यांना, म्हणून आपण या सगळ्या इक्वेशनला दोनने मल्टिप्लाय करू, म्हणून मल्टिप्लाय बाय टू ओके, मग याला टू ने जर मल्टिप्लाय केलं तर टू बी एबी स्क्वेअर येतं,
इथे 2ac² येतो, इथे पण 2 ने मल्टिप्लाई याला आणि याला दोघांना नाही होणार आहे, एकाला कोणाला पण मल्टिप्लाई करा, टूला याला करा किंवा त्याला करा, याला करू आपण, हे बीसी जशाच तसं आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4cd येतो. आता आकृतीत तुम्ही जर बघितलं तर तुमचे म्हणजे जवळपास तुमचे गणित सिद्ध होत आलेलं आहे. 2ab² - 2ac² ह्या चार बीसी जशाच तसं आणि ह्या 4cd च्या ऐवजी हे 4cd दिसतंय तुम्हाला. 4cd म्हणजे काय आहे? बीसी. म्हणून हे 4cd म्हणजे तुम्ही काय लिहू शकता? बीसी. कारण लिहू शकता फ्रॉम इक्वेशन 1. आता बघा, बीसी बीसीला म्हणलं तर बीसीचं काय येतो? वर्ग. तोपर्यंत हे जशाच्या तसं. आणि आता हे -2ac² तिकडे जाऊन काय करणार आहे आपण? +2ac² करणार आहे. हे मायनस चं प्लस होतं बघा पुढे जाऊन, म्हणून 2ac² आणि हे पुढचं प्लस bc² जशाच्या तसं. परत समजून घ्या तुम्ही. हे बघा, तुम्हाला हे तर कळालेलं होतं पायथागोरसचं प्रमेय, इथपर्यंत तुम्हाला लक्षात घ्या. फक्त वजाबाकी समजून घेतील. एबीच्या वर्ग एसीचा वर्ग वजा करा, एडीचा वर्ग प्लस डीबीचा वर्ग दिसतोय का त्याच्यातून? -AD² - CD² करा. मग हे जशाच तसं, हे AD² - AD² कट करा, हे DB² - CD² मग याला फॅक्टराईज करा. हा प्लस वर्ग आहे डीबीचा, हा सीडीचा, एकदा प्लस एकदा मायनस. मग DB + CD ची डायरेक्ट आपण व्हॅल्यू बीसी भरून टाकली, इथं नसती भरली तरी चाललं असतं, पण आपण भरून टाकली DB + CD. ही DB आणि ही CD ची बेरीज काय आहे? बीसी. ही पूर्ण जी बेरीज आहे का, ही बेरीज म्हणजेच कोण आहे? बीसी. आणि इथं मात्र DB ची काय केली किंमत? आपण 3cd भरली. इथे सुद्धा DB ची किंमत 3cd भरली असती तर चाललं असतं, तरी गणित सिद्ध होतं, पण असं केलं तरी इट्स ओके. DB = 3cd - CD, राईट. मग हे BC जशाच तसं, ह्या 3cd तून CD गेलं, किती CD उरला? 2cd, राईट. मग हे इकडची बाजू तशाच तशी. आता उत्तरात तुम्ही बघितलं तर AB ची वर्गाची ट्वाईस करायची, म्हणून आपण सगळ्यांना मल्टिप्लाईंग बाय 2 केलं, म्हणून हे 2AB² हे 2AC² हे 2BC हे 4CD ने बनणार. ते हा सगळा एक टर्म आहे, कुणा तरी एकाला 2 ने गुणा तुम्ही याला किंवा याला, आपण याला म्हणलं बघा बीसी जशाच तसं, आणि हे दोन्ही किती केलं? 4CD. मग परत हे जशाच तसं, बीसी जशाच तसं 4CD च्या ऐवजी BC, हे जशाच तसं BC × BC BC² हे जशाच तसं, आणि हे -2AC² इकडे प्लस, अँड दॅट इज अवर. पुढचा प्रश्न बघू, क्वेश्चन नंबर 14. समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूची लांबी. समद्विभुज त्रिकोण म्हणजे आयसोस्केल ट्रँगल आहे, आणि त्याची जी कॉन्ग्रंट साइड असतात ना, आयसोस्केल ट्रँगल म्हणजे ज्याच्या दोन साइड सेम असतात, त्याच्या कॉन्ग्रंट साइडची लेंथ किती आहे? 13 सेंटीमीटर. आणि जो बेस आहे, जो पाय आहे, तो किती आहे? 10 सेंटीमीटर. तर तुम्ही त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा. म्हणजे नेमके हे गणित कसं आहे? असं एक आयसोस्केल ट्रँगल आहे, असा एक समद्विभुज त्रिकोण आहे. हा समद्विभुज त्रिकोण आहे, समजा त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. ट्रायंगल ABC इज एन आयसोस्केल ट्रायंगल, ओके. समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे दोन बाजू सारखे असतात, ह्या दोन बाजू सारखे आहे, याला कॉन्ग्रंट साइड म्हणतात. आणि या कॉन्ग्रंट साइडची लेंथ किती आहे? 13 सेंटीमीटर, ओके. आणि हा जो बेस आहे, बेस BC जो आहे, तो किती आहे? 10 सेंटीमीटर. तर आपल्याला त्यांनी विचारलेलं काय माहिती का, की त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून, त्रिकोणाचा मध्यगा संपात म्हणजे काय? त्याला इंग्लिश मध्ये सेंट्रॉइड म्हणतात. व्हॉट इज मीन बाय सेंट्रॉइड? सेंट्रॉइड म्हणजे जिथं तिन्ही मध्यगा एकत्र येऊन काय होतात? टच होतात. समजा ही एक मध्यगा काढली आपण, ही मध्यगा आहे, ही मध्यगा पण इथे येऊन टच होणार, ही मध्यगा पण इकडे येऊन टच होणार. आपल्याला तिन्ही मध्यगा काढायची गरज नाहीये, पण मध्यगा जिथे टच होतात तिन्ही पण, त्याला म्हणतात मध्यगा संपात बिंदू. तर समजा हा मध्यगा संपात बिंदू आहे, त्याला जी नाव दिलं जातं जनरली. काय नाव दिलं जातं? जी. आणि इथे एक नाव देऊया आपण, समजा इथे नाव देऊया आपण टी. दिसते तुम्हाला, ओके. तर हा मध्यगा संपात बिंदू आहे, जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. बघा, मध्यगा संपात बिंदूचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. मध्यगा संपात बिंदू ज्याला इंग्लिश मध्ये सेंट्रॉइड म्हणतात, काय म्हणतात त्याला? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड हा, सेंट्रॉइड म्हणजे काय? जिथे ही एकच मध्यगा मी काढलेली आहे, तिन्ही मध्यगा एकत्र येऊन जिथे टच होतात का, त्याला सेंट्रॉइड म्हणतात, त्याला मध्यगा संपात बिंदू म्हणतात. तर तुम्हाला ह्या मध्यगा संपात बिंदू, मध्यगा त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून पायाच्या, हा जो पाया दिसतोय का, याच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा.
पाया त्याच्या समोरील शिरोबिंदू कोणता आहे ए, म्हणजे हे अंतर तुम्हाला काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय, कोणतं हे एजी अंतर कॅल्क्युलेट करायचंय. मध्यका संपात बिंदू पासून पायाच्या पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर, म्हणजे हे एजी अंतर तुम्हाला काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय. एजी एजी हे अंतर तुम्हाला काय करायचंय मोजायचंय. एजी हे अंतर लक्ष द्या. हा मध्यका संपात बिंदू तुमचा जी, तर ह्या मध्यका संपात बिंदू पासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर काढा, म्हणजे या बिंदू पासून या ए पर्यंतचं अंतर, म्हणजे एजी तुम्हाला काढायचं. बघा आता तुमची ही जी मध्यका आहे ना, समद्विभुज त्रिकोण किंवा समभुज त्रिकोणाची मध्यका ही जी असते ना, ती त्याची काय असते लंब दुभाजक असते. बरं का, मध्यका आणि उंची सारखीच असते समद्विभुज त्रिकोणाची सुद्धा. ओके लक्ष द्या तुम्ही, येथे एटी ही मध्यका आहे. एटी इज अ मीडियन. जर ती मीडियन असेल ना बाळांनो, जर ती मीडियन असेल ना, तर तुम्हाला माहिती इथं अपूर्णेचं प्रमेय तो वापरतो आपल्याला, म्हणून एकदा अपूर्णेचं प्रमेय वापरून घ्या आपण. म्हणून हे जे टीसी जे माप दिसतंय का तुम्हाला, हे जे टीसी माप दिसतंय का, हे टीसी जे आहे ना ते पूर्ण ह्या डीसीचे कसं बनणार अर्ध, डीसीचे जर अर्ध बनलं ते दहाच्या अर्ध म्हणजे किती बनणार पाच. एकदा अपूर्णेचं प्रमेय वापरून घ्या आपण, हे पाच बनणार राईट. मग आता अपूर्णेचं प्रमेय काय सांगतो, ही जर मध्यका आहे, कारण हा मध्यका संपात बिंदू म्हणजे ही मध्यका आहे, ही जी मध्यका असते मध्यकेची इकडच्या बाजूचा वर्ग म्हणजे एबीचा वर्ग प्लस तिकडची बाजू एसीचा वर्ग बरोबर दोन मध्यकेचा वर्ग प्लस दोन खालच्या एका तिकड्याच्या वर्गाची दुप्पट, याला आपण अपूर्णेयस काय म्हणतो थेरम, अपूर्णेयसचे प्रमेय राईट. नाव पुढचं व्हॅल्यू एबी आणि एसी दोघी पण तेरा तेरा आहे, तेराचा वर्ग प्लस तेराचा वर्ग बरोबर दोन एटीचा वर्ग, एटी आपल्याला माहित नाहीये प्लस दोन टीसीचा वर्ग, टीसी किती आहे, टीसी किती तुमचं पाच, म्हणून इथं पाचचा वर्ग घ्या. मग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर प्लस एकशे एकोणसत्तर बरोबर दोन एटीचा वर्ग जशाच तसा, आणि पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास राईट ना. आता एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर ची जर तुम्ही बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल बघा, नऊ नऊ अठरा सहा सहा बारा आणि एक तेरा आणि एकडे एक दोन एक तीन, तीनशे अडोतीस बेरीज येते त्यांची, तीनशे अडोतीस घ्या बेरीज, दोन एडीचा वर्ग जशाच तसा प्लस पन्नास, मग परत तीनशे अडोतीस प्लस पन्नास इकडे येऊन मायनस पन्नास बरोबर दोन एडीचा वर्ग, आठातून शून्य गेला आठच आणि तेहतीस मधून तीनातून पाच गेले तर तेरातून पाच गेले आठ, तीनातून एक गेला दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर दोन एडीचा वर्ग, दोनशे अठ्ठ्याऐंशीला जर दोनने भागलं तर उत्तर येतं एडीचा वर्ग, भागाकार केला तर एकशे चौवेचाळीस बरोबर एडीचा वर्ग, मग वर्गमूळ काढतो टेकिंग स्क्वेअर, सॉरी एडी नाही येते एटी येते, एटी करायचं पहिल्यापासून एटी एटी स्क्वेअर येते एटी स्क्वेअर टू एटी स्क्वेअर टू एटी स्क्वेअर एटी स्क्वेअर, तर वर्गमूळ काढलं तर एटी बरोबर किती येईल ट्वेल्व. हे एटी पूर्ण मध्ये घेतील आम्ही ट्वेल्व मिळाले आपल्याला, पण आपल्याला काढायचं आहे तुकडा एजी. पण तुम्हाला मध्यकाचं गुणधर्म माहिती असायला पाहिजे, हे जे एजी आणि जीटी असतं ना यांचा एक रेशो असतो, मध्यका संपात बिंदू जर असेल ना तर त्याचा एक रेशो असतो. येथे तुम्हाला माहिती पाहिजे की एजी ला जीटी हा जो रेशो असतो हा टू इज टू वन असतो, कधी पण जो मध्यका संपात बिंदू असतो का, ह्या मध्यका संपात बिंदू पासूनचा शिरोबिंदू पर्यंतचा जो तुकडा असतो का त्याचा आणि खालचा बेस पर्यंतच्या तुकड्याचा भागाकार कधी पण टू इज टू वन असतो, हा त्या मध्यका संपात बिंदूचा गुणधर्म आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. सेंट्रॉइडचा हा फॉर्म्युला आहे, त्रिकोणाच्या ज्या तिन्ही मीडियन्स असतात ना त्या द्विपटाच होतात त्याला सेंट्रॉइड म्हणतात, आणि तो सेंट्रॉइड काय करत असतो त्या मीडियनचे असे टू इज टू वन मध्ये रेशो करत असतो, म्हणून एजी ला जीटी इज इक्वल टू टू इज टू वन तुम्ही म्हणून देवा राईट. मग दुसरी गोष्ट काय करा, सपोज आता एजी आणि जीटीचा रेशो जर टू इज टू वन असेल तर तुम्हाला यांना एजीला टू एक्स म्हणता येतं, कारण रेशो मधून आपल्याला जर का डिवाइड करायचं वेगळं करायचं असेल सेपरेट करायचं असेल तर एक्सची मल्टिपल लावावं लागतं, तुम्ही असं करतात कधी पण एजी बरोबर टू एक्स आणि जीटी बरोबर किती वन एक्स असं वेगळा वेगळा रेशो करायचं राईट. आणि आता तुम्हाला माहिती आहे एजी आणि जीटीची बेरीज, एजी आणि जीटीची बेरीज म्हणजे पूर्ण मीडियन येत होता, पूर्ण मीडियन कोणती आहे एटी, म्हणजे टू एक्स प्लस वन एक्स जर तुम्ही केलं तर एडी एटी म्हणजे किती येतं तुमचं ट्वेल्व,
थ्री एक्स बरोबर ट्वेल्व मैं एक्स इज इक्वल टू ट्वेल्व अपॉन थ्री मैं एक्स इज इक्वल टू कि फोर जर एक्स फोर आल तो एजी बरबर तुम्हें टू एक्स है टू एक्स टू इंटू फोर घया टू इंटू फोर टू फोर जा एट तो एजी बरबर कि एट नर तुम्हें रिमार्क दिया जसा तुम्हारा वर्ड प्रॉब्लम है ना तसा तुम्हारा रिमार्क मिलता है एकदम सोप है बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ही मीडियन सांगायची आणि अपूर्णियांचं प्रमेय वापरायचं अपूर्णियांचं प्रमेय वापरला की 80 भेटले फक्त ही गोष्ट तुम्हाला पाठ ठेवायची किंवा लक्षात घ्यायची की हा जो सेंट्रॉइड असतो का हा जो मध्यला संपत बिंदू असतो का याच्या वरच्या तुकड्याचा आणि खालच्या तुकड्याचा रेशो हा 2:1 असतो हे पाठ ठेवा आणि हा रेशो जर 2:1 असेल तर हा एजी तुकडा 2x घ्या जीटी तुकडा 1x घ्या आणि मग ह्या एजी आणि जीटीची बेरीज एजी आणि जीटीची बेरीज म्हणजे पूर्ण 80 आहे बघा मग एजी 2x घ्या जीटी 1x घ्या 12 घ्या 3x घ्या 12 घ्या x = 12 / 3 x = 4 x जर 4 आला तर हा एजी म्हणजे 2x म्हणजे 2 * 4 म्हणजे 8 याचा अर्थ हा एजी अंतर जे किती आहे ते किती आहे 8 आणि तुम्ही उत्तरात असं सांगू शकता की म्हणून मध्यगत संपात पासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर 8 सेंटीमीटर आहे ओके पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक 15 क्वेश्चन नंबर 15 आता काहीच गणित बाकी आपले व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा ते काय बोलते आपल्याला आकृती त्यांनी दिलेली आहे हा एक ट्रॅपेझियम आहे ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम म्हणजे हा एक समलंब चौकोन आहे समलंब चौकोन असून काही फायदा नाही आपल्याला कारण त्याची कुठलीच प्रॉपर्टी आपल्याला वापरता येत नाही ठीक आहे ते बोलताय एडी आणि एडी आणि बीसी एबी आणि डीसी एकमेकींना काय आहे समांतर ही एबी रेषा डीसीला समांतर आहे मान्य आहे त्याचबरोबर असं त्यांनी लंब दिलेले आहे आणि आता आपल्याला सांगितलेले की एडी 15 आहे जी एडी बाजू आहे ना ही एडी बाजू दिसते का ही 15 आहे ओके बीसी 15 आहे ही जी बीसी बाजू दिसते की इकडची ती सुद्धा किती आहे 15 ओके आणि एबी 25 हे टोटल एबी इथून तर तिथपर्यंत हे टोटल माप टोटल किती आहे 25 एवढं आपल्याला माहिती तर आपल्याला काढायचंय एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल एबीसी या क्वाड्रिलेटरलचा आपल्याला एरिया काढायचा आहे एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल एबीसी आता मी इथे तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलेटर लिहून देतो अगोदर एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी हा एक ट्रॅपेझियम म्हणून त्याचं सूत्र आहे बघा 1/2 × समांतर बाजूंची बेरीज समांतर बाजूंची बेरीज / उंची हे त्याचं सूत्र आहे म्हणजे काय 1/2 × सम ऑफ पॅरलल साइड सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाइट हा त्याचा फॉर्म्युला आहे बाळा हा फॉर्म्युला जर तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा झाला तर सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे कोणती साइड ही पॅरलल साइड आहे बघा एबीला पॅरलल कोण आहे सीडी म्हणजे तुम्हाला एबी आणि सीडीची काय करावी लागेल बेरीज एबी आणि सीडीची काय करावी लागेल बेरीज आणि गुणिले उंची उंची तर याच्यात दिलेलीच नाहीये ती उंची तुम्हाला पहिल्यांदा काढावी लागेल मग तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी माहित पाहिजे एबी माहित पाहिजे डीसी माहिती पाहिजे आणि उंची माहिती पाहिजे तर एबी तर तुम्हाला माहिती आहे पण डीसी माहिती का उंची तरी माहिती का म्हणून आता तुम्हाला उंची कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा या डी पासून एक असा परपेंडिक्युलर काढायचा समजा हा पी आणि ह्या सी पासून पण एक परपेंडिक्युलर काढायचा समजा हा क्यू ही अशी आकृती तुम्हाला तयार करायची म्हणजे काय डीपी लंब ए बी तसेच सी क्यू लंब ए बी काय म्हणजे म्हणजे बघा हे डीपी हा एबी वर एक परपेंडिक्युलर काढला आणि सी क्यू हा सुद्धा एबी वर एक परपेंडिक्युलर काढला आणि जर का तुम्हाला इथं एबी समांतर जर का त्यांनी डीसी दिलेला असेल इथं त्यांनी तुम्हाला गिवन दिलेलं आहे तर तुम्ही लक्षात ठेवा जर का तुम्हाला ह्या दोन समांतर रेषा हे लंब आहे तर याचा अर्थ हे दोन कोण 90 म्हणून हे दोन कोण पण 90 बनतात आणि ह्या पूर्ण क्वाड्रिलॅटरलला रेक्टॅंगल बनतात देअरफोर क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू सी इज अ रेक्टॅंगल हे तुम्ही करून ठेवा चौकोन डी पी क्यू सी हा आयत आहे आयत म्हटला बघा तो मधला चौकोन जो आहे ना तो आयत म्हटला तो रेक्टॅंगल म्हणजे त्याच्या समोरच्या समोरच्या बाजू कशा असतात सारख्या असू द्या आता आपल्याला नेमकं काय करायचंय बघा आता हा डी कोन 90 चा दिसतोय तुम्हाला म्हणून तुम्ही हा जो त्रिकोन दिसतोय मी ज्याच्यावर ब्लॅक ब्लॅक लाईन करतोय दिसतोय का याचा वापर करा पाहिजे हा काटकोन त्रिकोन नाव बघा एडीबी म्हणून काटकोन त्रिकोन एडीबी मध्ये
काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये इन राइट एंगल्ड ट्रायंगल एडीबी काय दिसतं तुम्हाला ह्या काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये हा डी 90 चा म्हणजे कर्ण कोणता आहे एबी म्हणजे एबी चा वर्ग बरोबर एक बाजू एडी आणि दुसरी बाजू बीडी यांना म्हणा तुम्ही पायथागोरसचा प्रमेय पायथागोरस ते राईट त्यातली एबी किती तुमच्याकडे 25 एडी किती तुमच्याकडे 15 बीडी आहे का तुमच्याकडे नाही मग 25 वर्ग 625 225 बीडी स्क्वेअर कशाच तसा हा प्लस इकडे आला तर तो मायनस बनणार कारण साईड चेंज साईन चेंज बीडी स्क्वेअर नाव सबट्रॅक्शन 400 बीडी स्क्वेअर नाव टेकिंग स्क्वेअर म्हणजे बीडी बरोबर किती आलं तुमचं 20 बघा बीडी म्हणजे तुम्हाला ही तिरकी रेष 20 मिळालेली आहे 20 दिसते का ही जर 20 मिळाली ही 15 आहे तर तुम्ही ह्या काटकोन त्रिकोण एडीबीचं क्षेत्रफळ काढू शकता एरिया ऑफ त्रिकोण एडी एरिया ऑफ त्रिकोण एडी तुम्हाला हा त्रिकोण समजून घ्यायचा आहे बाळांनो एडी दिसतोय का दिसतोय एडी याचं क्षेत्रफळ काढू शकता तुम्ही तसं एरिया ऑफ त्रिकोण एडीबी इज इक्वल टू 1/2 × बेस आता हा जर त्रिकोण बघितला तर हा बीडी जर बेस बघितला तुम्ही तर याला हाईट म्हणावं लागतं हा बेस तर हा हाईट बीडी बेस घ्या बीडी जर बेस घेतला तर एडी किती बनते हाईट मग बीडी किती तुमचा 20 हाईट किती 15 मग बेस आहे 20 10 × 15 आहे 150 राईट हा त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे पण याच त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी परत एक दुसरा फॉर्म्युला वापरू शकतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू 1/2 × बेस × हाईट पण यावेळी बेस आपण हा खालचा वापरतो बेस एबी वापरतो आपण एबी आणि हाईट डीपी वापरतो हे बघा हा त्रिकोण खूप गोंधळ आहे हा एडीबी त्रिकोण दिसतोय का तुम्हाला इथं हा 90 अँगल दिसला का म्हणून जर बेस तुम्ही बीडी पकडला तर हाईट तुम्ही एडी पकडू शकता तुम्ही एकदा बेस बीडी आणि हाईट एडी करून त्या एरिया काढून घेतला त्या ट्रायंगलचा आता परत त्याच ट्रायंगलच्या एरियाचं मी युज करणार आहे ट्रायंगलचा एरियाच युज करताना मात्र बेस यावेळी कोणता वापरणार आहे मी एबी आणि हाईट कोणती वापरणार आहे डीपी म्हणून इथे एबी घ्या आणि डीपी घ्या आता एबी तर तुम्हाला माहिती आहे टोटल एबी किती आहे 25 पण डीपी माहिती का नाही डीपी काढण्यासाठीच चालले पण इकडचा एरिया माहिती तुम्हाला 150 मग आता आपण साईड चेंज करू 150 × 2 वर भागिलेचे गुणिले झाले आणि गुणिलेचे काय झाले भागिले बरोबर काय डीपी भागाकार करा 25 × 150 = डीपी म्हणजे डीपी इज इक्वल टू 12 डीपी 12 आले बघा डीपी म्हणजे ही उभी बाजू 12 आली बघा आणि ही जर 12 आली तर आता आपल्याला गणिताला आणखी पुढे जाता येईल लक्षात घ्या डीपी 12 येणं म्हणजे काय त्याची उंची 12 येते आणि हे डीपी आणि सीक्यू कसं आहे सारखं म्हणून तुम्ही म्हणा की डीपी बरोबर सीक्यू बरोबर किती आहे 12 जर सीक्यू 12 आला आता इकडं कारण हे 12 ते हे पण 12 आणि हे 12 ते इथे तुम्ही पायथागोरसचा प्रमेय वापरू शकता बघा त्रिकोण सीक्यू बी मध्ये राईट वापरा त्रिकोण सीक्यू बी मध्ये काटकोन त्रिकोण सीक्यू बी मध्ये कर्ण कोणता आहे बीसी चा वर्ग बरोबर उभी बाजू सी क्यू प्लस बी क्यू चा वर्ग लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या हा काटकोन त्रिकोण बघा दिसलाय उभा काटकोन त्रिकोण ही बाजू 12 आहे आणि ही बाजू 15 आहे म्हणजे ही कळणार आहे आपल्याला म्हणून पायथागोरसचा प्रमेय बीसी चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग 15 चा सी क्यू चा वर्ग म्हणजे 12 चा बी क्यू आपल्याला माहित नाही 15 चा वर्ग 225 12 चा 144 बी क्यू चा वर्ग जशा असता 225 − 144 = बी क्यू चा वर्ग 5 × 4 = 1 / 22 · 14 = 8 = बी क्यू चा वर्ग वर्गमूळ काढ जर आता वर्गमूळ काढलं तर बी क्यू चं माप तुम्हाला मिळालं बघा 9 बी क्यू इज इक्वल टू 9 बी क्यू 9 आलं हे एवढंच 9 आलं राईट आता तुम्ही बघा आपण कसं कसं सुधारणा करतोय हे जर 9 आलं तर इकडे सुद्धा 15 × 12 बघा हे पण राईट साईड 15 ही किती आहे म्हणजे हायपोटेनस 15 आणि उभी साईड किती आहे 12 म्हणून एपी पण किती येणार 12 चे तसेच सिमिलर इकडचं त्रिकोण एडीचा वर्ग बरोबर डीपीचा वर्ग प्लस एपीचा वर्ग
पायचा गुणसूत्र मग बघा एडी किती परत 15 उभी बाजू 12 प्लस एपी स्क्वेअर 225 बरोबर 225 इज इक्वल टू 144 प्लस एपी स्क्वेअर 225 मायनस 144 बरोबर एपी स्क्वेअर वजा बाकी करा 81 बरोबर एपी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा एपी इज इक्वल टू 9 काय चाललंय नेमकं लक्षात घ्या तुम्ही आता हे एपी पण 9 आलं बघा म्हणजे इकडे पायथागोरसचं प्रमेय वापरला एपी 9 इकडे पायथागोरसचं प्रमेय वापरला क्यूबी 9 आता आपल्याला पी क्यू कळेल ना म्हणजे पी क्यू बाजू कळून जाईल ना आपल्याला कशी कळेल पी क्यू आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की एपी प्लस पी क्यू प्लस बी क्यू इज इक्वल टू काय आहे एपी एपी किती तुमचं 9 पी क्यू तुम्हाला माहिती का नाही बी क्यू किती आहे 9 एपी किती आहे 25 म्हणजे पी क्यू प्लस 18 बरोबर 25 म्हणून पी क्यू बरोबर 25 मायनस 18 आणि पी क्यू बरोबर किती 7 पी क्यू 7 आला हा मधला तुकडा 7 हे कसं चाललंय बद्दल हा 7 तर म्हणून हा पण किती 7 आणि मग आता मला सगळ्या साईड काढणार तर मला एरिया काढता येतात म्हणून पी क्यू बरोबर डीसी बरोबर किती येणार आपण आता 7 पी क्यू आणि डीसी कसं आहे सारखं म्हणून डीसी बरोबर किती 7 आणि आता हा फॉर्म्युला आपण वापरला एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरेलल साइड हे बघा इथे डीसी पाहिजे होतं आपल्याला म्हणून हा कुटाला चालला बघा एवढा सगळा अगोदरच मी फॉर्म्युल्यात घेऊन ठेवलं होतं बघा समांतर बाजू म्हणजे खालची एबी आणि वरची कोणती डीसी तर एबी घेतली आपण आता डीसी माहीत नव्हती म्हणून आपल्याला एवढं सगळं गणित करावं लागलं आता बाजू धरा तुम्ही 1/2 एबी एबी किती तुमची 25 डीसी किती आहे 7 आणि ही जी हाईट आहे हाईट उभी कोणती पण वापरा डीपी नाव घ्या लागलं असतं आणि ती किती आहे 12 म्हणून 1/2 × 32 × 12 आता दोनने जरी याला तुम्ही भागलं तर 6 येतं बघा 32 × 6 6 × 12 6 × 8 = 192 therefore area of quadrilateral A B C D is equal to 192 square root खूप मोठं गणित आहे बघा तुम्ही परत एकदा आकृतीत तर एवढा खिचडा झालेला आहे आता तुम्ही समजून घ्या जर का व्यवस्थित तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या जमून जाईल प्रश्न 15 जरा नीट समजून घ्या प्रश्न क्रमांक 15 मला सांगायचाच राहून गेला थोडासा आता म्हणजे आपण पूर्ण एक लिहिलेला आहे तो उत्तर पूर्ण लिहिलं परत एकदा परत रिपीट करायचं तर राहून गेलंय ठीक आहे इट्स ओके नंतर आपण परत एकदा तुम्ही जेव्हा मला विचाराल तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करू शकेल पण आता चांगलं बघून घ्या त्याला ओके सोडवलेलं आहे आपण पूर्ण ते आता 16 प्रश्न सोळावा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आहे बाळांना 16 प्रश्न पण तुम्हाला समजला पाहिजे एकदम व्यवस्थित जर समजून घेतलं तर जमून जाईल तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे आपल्याला 9 पीएस चा वर्ग हा 7 पी क्यू चा वर्ग पीएस पीएस म्हणजे ही बाजू आहे बघा आणि पीएस दिसते का तुम्हाला ह्या पीएसच्या वर्गाची 9 पट आणि पी क्यूच्या वर्गाची 7 पट तशी असते 7 मी तुम्हाला या गणिता संदर्भात एकच आयडिया देईल पीएस दिसतंय का तुम्हाला हा काटकोन त्रिकोण वापरला पीएस दिसतोय का हा पीएसटी जर काटकोन त्रिकोण वापरला तुम्ही तुमचं काम संपलं तर पीएसटी काटकोन त्रिकोणात 3 नाव येणार आहे बघा एक नाव येणार आहे पीएस जे तुम्हाला सिद्धतेसाठी पाहिजे एक नाव येणार आहे एसटी आणि एक नाव येणार आहे पीटी तर एसटी आणि पीटी हे जे दोन नाव आहे त्याच्याऐवजी पी क्यू नाव आलं पाहिजे कारण पीएस तर येणार असेल पण एसटी आणि पी क्यू नको हे एसटी आणि पीटी याच्याऐवजी पी क्यू आलं पाहिजे एवढंच टार्गेट आहे तर पीटीच्या ऐवजी पी क्यू लगेच येऊ शकतो तुमच्याकडनं तसं बघा त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे ट्रायंगल पी क्यू आर इज एन इक्विलेटरल ट्रायंगल राईट म्हणून तुम्हाला माहिती तिन्ही बाजू सारख्या असतात पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर पी आर या बाजू सारख्या आहेत राईट एवढं करून घ्या तिन्ही बाजू सारख्या करून घ्या इक्विलेटरल ट्रायंगल आणि आता ही समभुज त्रिकोणाची काय आहे उंची तर पीटीचं माप तुम्हाला पी क्यूच्या भाषेत आणायचंय बघा पीटीचं माप आणि ती त्याची उंची आणि तुम्हाला मी कालच सांगितलं होतं बघा समभुज त्रिकोणाची उंची समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 काय बाजू हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे म्हणजे हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/2 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे राईट मग हाईट कोण आहे पीटी बरोबर √3/2 साईड कोण आहे पी क्यू झालं आपल्याकडे पीटीचं माप येऊन गेलं पी क्यूच्या भाषेत √3/2 पी क्यू राईट ना हे लक्षात ठेवा तुम्ही पीटी माप कसं काढलं बघा आपण
हे जी उभ पेटी दिसते ना हे वर्गमूळ 3 2 PQ आलं बघा PQ च्या भाषेत तसं आपल्याला ST काढायचं आहे पण डायरेक्ट ST भेटणार नाही अगोदर QT भेटेल बघा QT का कारण ही जर उंची ना 30 त्या त्रिकोणाची काय असते मध्यभाग काल झालं आपलं बघा समभुज त्रिकोणाची उंची हीच त्या त्रिकोणाची मध्यभाग असते हाइट ऑफ इक्विलेटरल एंगल इज अ मीडियन जर ती मीडियन असेल ना बाळांनो जर ती मीडियन असेल ना ही हाइट आहे ही मीडियन आहे ना तर ही क्यूटी जे आहे ना ते पूर्ण क्यूआरच्या कसं बनणार अर्ध क्यूटी कुणाच्या अर्ध बनणार क्यूआरच्या पण क्यूआर म्हणजे कोण आहे PQ म्हणजे क्यूटी कुणाच्या अर्ध बनले इनडायरेक्टली PQ च्या लक्ष द्या तुम्ही कसं बनलं बघा ते हा जो क्यूटी भाग आहे हा क्यूटी भाग पूर्ण क्यूटी भाग हा पूर्ण क्यूआरच्या कसा असतो अर्धा कारण की मध्य आहे म्हणतो हा अर्धा तुकडा आहे हा अर्धा तुकडा जर क्यूआरचा असेल तर तो इनडायरेक्टली PQ चा आहे क्यूटी म्हणून गेला पण PQ च्या आपल्याला काढायचं ST वर का पण आपल्याला क्यूटी काढून घ्यावा लागेल त्याचबरोबर QS तर त्यांनी दिलेले असते आपल्याला QS बरोबर 1/3 काय आहे QR म्हणजे QS बरोबर थोडक्यात QR भागिले किती आहे 3 मग QS बरोबर सुद्धा आपल्याला PQ भागिले काय किती आहे तर 3 QS पण क्यूटी पण काढला आपण QS पण काढला कशासाठी तर ST साठी का बरं तर कारण ST काढण्यासाठी आपण या QT मधून QS वजा करणार हे बघा हे एका लाईन मध्ये तर ST तुकडा जर काढायचं असेल तुम्हाला तर हे पूर्ण QT मधून हे QS वजा करा म्हणून ST साठी QT मायनस QS करायचं होतं आपल्याला आणि म्हणून आपण QT सुद्धा PQ च्या भाषेत काढून ठेवले आणि QS सुद्धा PQ च्या आता बघा तुम्ही इथे मापन PQ/2 आणि हे पण PQ/3 मग आता खालच्या खालच्याचा गुणाकार करा 2 × 3 = 6 3 PQ तिरका गुणाकार 2 PQ माहिती तुम्हाला ही स्टेप कशी करतात जे सारखं नसेल तर 2 × 3 = 6 3 PQ 2 PQ 3 PQ मधून 2 PQ गेलं 1 PQ PQ चे किती 6 हे कोण मिळाला आपल्याला आता ST बघा ते छोटस माप ST पण मिळून गेलं बघा PQ/6 पण ST मापासाठी आपल्याला खूप कुटाणा करावा लागला PT मापासाठी काहीच करावं लागलं नव्हतं आपल्याला PT मापासाठी आपण डायरेक्ट फक्त समभुज त्रिकोणाच्या उंचीचं सूत्र वापरलं PT चं माप भेटून गेलं पण ST साठी आपल्याला काय काय करावं लागलं ST साठी आपल्याला पहिल्यांदा ही उंची जी आहे ना ती मध्यगा म्हणावी लागली मग QT तुकडा आपल्याला QR च्या अर्धा म्हणजे PQ च्या अर्धा करावा लागला आणि मग QS तुकडा त्यांनी आपल्याला QR च्या 1/3 दिलेलाच आहे तो पण आपण PQ च्या भाषेत घेतला आणि मग ST काढण्यासाठी या QT मधून हे QS काय केलं आपण मायनस तर हे असं मिळालं आपल्याला PQ/6 आणि आता फक्त एकदा पायथागोरसचं प्रमेय वापरलं की गणित संपलं आता तुम्हाला माहिती सगळ्यांना ना सांगा कर्ण कोणता आहे PS चा वर्ग बरोबर उभी बाजू PT प्लस खालची बाजू ST पायथागोरसचं प्रमेय हे आपल्याला पहिल्यापासून वापरता येणार होतं वाहन हे पहिल्या स्टेपला पण वापरू शकत होतो पण हे दोन नावं आपल्याला सबस्टिट्यूट करायचे होते म्हणून हा कुटाणा चालला होता आपला की इथं आपण PT काढून घेतलं आणि इथं आपण ST काढून घेतलं बघा PT डायरेक्ट मिळालं होतं ST साठी आपल्याला पहिल्यांदा QT पण काढायचंय आणि मग QS पण काढायचंय लक्षात ठेवा तुम्ही या स्टेप लक्षात ठेवा आणि आता माप बघा PT² म्हणजे वर्गमूळ 3/2 PQ चा वर्ग प्लस PQ/6 त्याचा पण वर्ग वर्गमूळ 3 3 PQ चा वर्ग 2 = 4 PQ चा वर्ग 6 = किती 36 आता तुम्हाला माहिती आहे छेद सारखा पाहिजे छेद सारखा आणायसाठी आपण काय करू शकतो इथं जसं 36 आहे ना तसं इथे 36 आणू शकतो 36 आणण्यासाठी या दोघांना पण 9 ने गुणा यांना दोघांना 9 ने गुणा याला 9 ने गुणा 9 × 3 = 27 आणि याला 9 ने गुणा 9 × 4 किती 36 असं करता येतं आपल्याला कोणत्याही एका अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला आपल्याला गुणता येतं याला नाही गुणलं आपण याला गुणलं पण अंशाला गुणलं की छेदाला पण गुणावं लागतं 9 ने गुणलं आपण कारण छेद सारखा दिसला छेद जर सारखा दिसला तर वरती 27 PQ आणि 1 PQ म्हणजे 28 PQ चा वर्ग बनेल आणि आता याला छोटं करू आपण 9 × 3 = 27 9 ने 4 ने छोटं होते ते 4 × 7 = 28 आणि 4 × 9 = 36 बरोबर तोपर्यंत PH चा वर्ग तशाच तसा आता हे भागिले 9 इकडे येईल 9 PH चा वर्ग बरोबर 7 PQ चा वर्ग हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं म्हणून 9 PH चा वर्ग बरोबर 7 PQ चा वर्ग लक्षात घ्या तुम्हाला लागलं असेल हे परत बघायचं असेल तर एवढं बघून घ्या पायथागोरसचा प्रमेय वापरा किमती भरा या किमती मिळवण्यासाठीच गणित चाललं होतं सगळं सगळं
मग किमती मिळाले, किमती भरल्यावर काय करा, वर्गमूळ 3 वर्ग 3, पीक्यूचा वर्ग 2 वर्ग 4, पीक्यूचा वर्ग 6 वर्ग 36, बेरीज करताना जसं इथं 36 येतं तसं इथं 36 आणायचं आहे आपल्याला, म्हणून 9 ने 9 3 27 9 3 36, आता छेद सारखा आला की तो एकदाच घ्या, वरची बेरीज करा, इथं काही नसतं म्हणजे एक असतं, म्हणून हा 27 आणि 1 किती म्हणला 28, मग 4 7 28 4 9 36 आणि हा काय झालं, ओके प्रॅक्टिस करा चालेल. शेवटचे 2 प्रश्न बाकी आपले, दोन्ही पण प्रश्न अपॉर्डिनेटच्या प्रमाणाचे, कारण इथं पण तुम्ही बघा मध्यरेखा दिलेली आहे, तिथं पण बघा तुम्ही 18 गणित सुद्धा मध्यरेखा दिली आणि हे गणित तुम्ही करून पण घेतले, तुम्ही बघा इथं कसं आहे, पीएम ही मध्य काय त्रिकोण पीक्यूआर मध्ये, ही बघा 40 आहे ही 42 आहे, ही 29 आहे मध्य घ्यायची, आम्ही तर खालचा बेस काढा, जेव्हा पण मध्यगा देतात तेव्हा तुम्ही मध्यगेचं नाव सांगा आणि लगेच अप्रूव्ह येईल प्रमेय वापरा. मध्यगेची इकडची बाजू मध्यगा माहिती आहे तुम्हाला, इकडची बाजू पीक्यू प्लस इकडची बाजू पीआर बरोबर मध्यगेच्या वर्गाचे दुप्पट प्लस 2 खालचा 1 तुकडा एम आर अपूर्ण यांचा प्रमाण, याचा म्हणजे 40चा वर्ग 42चा वर्ग 2 29चा वर्ग एम आर जशाच तस 1600 1764, कारण 42 1764 भरेल 2 841 हे जशाच तस, हे यांची बेरीज 3364, 2 ने 841 लागून तर 1682 प्लस 1682 इकडे मायनस वजाबाक केली परत 1682, 2 ने भागलं उत्तर येतं 841, वर्गमूळ काढा, एम आर बरोबर किती भेटलं तुम्हाला 29, एम आर जर 29 असेल तर पूर्ण क्यू आर किती असणार, पूर्ण क्यू आर किती असणार 58, सो क्यू आर इज इक्वल टू 50, लक्षात येते एकदम सोपं आहे, मी जास्त वेळ देत नाही याला, कारण आपला व्हिडिओ वाचा खूप मोठा होतोय त्याच्यामुळे पटकन समजून घ्या, आणि हे पण मीडियनचं गणित आहे बघा तुम्ही नीट समजून घ्या, इथं मात्र मीडियन दिलेली आहे, खालचा बेस काढायचा आहे, इथं बेस दिलेला आहे, बेस किती आहे 24 मीडियन काढायची, आपण खूप प्रॅक्टिस केलेली आहे, जर आपल्याला ही एम मीडियन असेल तर तुम्हाला माहिती आहे एमसी तुकडा बीसीचा कसा असतो अर्धा, म्हणून हा 12 करा, आपण याचा प्रमेय वापरा, किमती भरा, तुमच्या लक्षात येईल एबीची किंमत 22 आहे, एसीची किंमत 34 आहे, 2 AM जशाच तसं एमसीची व्हॅल्यू 12 भरा, 22 वर्ग 484 1856 म्हणजे 12 वर्ग 144 144 डबल केली तर 288, यांची बेरीज 1640 प्लस 288 इकडे मायनस वजाबाकी करा 1352, हे जशाच तसं 1352 ने 12 6076 वर्गमूळ करा, जास्त वेळ देत नाही कारण आपला हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून, त्याच्यामुळे तुम्ही बघा आता आपला इथं प्रॉब्लेम सेट पूर्ण संपलेला आहे, मी तुम्हाला 2 दिवसाची वेळ देणार आहे, 2 दिवस तुम्ही चांगला अभ्यास करा, 2 दिवस पूर्ण अभ्यास झाल्यानंतर आपण टेस्ट घेणार आहोत, ओके मी त्यासाठी तुम्हाला मेसेज करेन.